गिरी समुद्रात 4 ते 5 मैलच्या अंतरावर अनधिकृत मच्छीमारी करताना राजापूर नाट्य येथील 7 नौका सागरी पोलीस सुरक्षा दलाच्या पोलिसांनी पकडून देवगड बंदरात आणल्या. यावर दंडात्मक कारवाईसाठी त्या बोटी मत्स्य विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. गिरीय पवनचक्की समोरील समुद्रात बेकायदेशीर मच्छीमारी करताना सागरी पोलीस सुरक्षा दलाच्या पोलिसांनी 7 नौका पकडल्या असून या 7ही नौका देवगड बंदरात आणून दंडात्मक कारवाईसाठी मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत. महम्मद काजील अब्दुल्ला, सर्जिन, धनश्री, यारम, अलहमीद, अजीज, अर्श अफरान अशी कारवाई केलेल्या बोटींची नावे आहेत. या सर्व नौका राजापूर नाटे येथील आहेत. या नौकेवर मासे आढळले असून मासे ताब्यात घेऊन लिलाव करण्याची कारवाई उशिरापर्यंत चालू होती. यावेळी सागरी सुरक्षा पोलीस दलाचे उपनिरीक्षक जितेंद्र साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल एस आर शिंतोडे, पी ए तळवडकर, मत्स्य परवाना अधिकारी प्रतीक महाडवाले, अमोल बुर्टे आदी उपस्थित होते. सायंकाळी उशिरा देवगड पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, विजयदुर्ग पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण यांनीही देवगड बंदरात जाऊन पाहणी केली.